आरक्षणाशिवाय पर्याय नाही. जसा जीवन जगताना पाण्याची आवश्यकता आहे, तसा जीवन जगताना आरक्षणाची अत्यंत गरज आहे. माय बापा हो, तुमचा शब्द खाली पडू देणार नाही, तुमच्याशी जिवंत असेपर्यंत गद्दारी करणार नाही. फक्त तुमच्यात मतभेद होऊ देऊ नका आणि राजकारण होऊ नका देऊ नका, यांच्या छाताळावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय आपण राहणार नाही. यांचं स्वप्न आपण भंगाना भंग करणार आहेत. यांनी स्वप्न आणि विडा उचललेला आहे की मराठ्यांचे पोर आम्ही कधीच मोठे होऊ देणार नाहीत. आणि आपणही मराठ्यांनी पण केलाय, तुमच्या छाताळावर बसून मराठ्यांचे पोर आरक्षण घेऊन मोठेच आम्ही करून दाखवणार. आणि तुम्हाला दिलेला शब्द आपण पाळलाय. या अगोदरच्या टप्प्यामध्ये आपण सरकार निर्णयाच्या प्रक्रियेत आणलं. दुसऱ्या टप्प्यात सगळ्या नोंदी सापडण्यासाठी सरकारला जेरीस आणलं. आणि आता या तिसऱ्या टप्प्यात शेवटच्या मराठ्यांपर्यंत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्याच्या मराठ्यांच्या घरात प्रमाणपत्र गेल्याशिवाय मनोज जरांगे तुमचा मुलगा एक इंचही माग आटणार नाही, मग जीव गेला तरी चालत. फक्त एक काम करा, मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. ज्या समाजाला मायबाप मानलं त्याच्याशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी जिवंत असेपर्यंत या मायबाप मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. फक्त तुम्ही आंदोलन शांततेत करा, उद्रेक करू नका, एवढाच फक्त माझा शब्द पाळा. आणि कोणी आत्महत्या करू नका. आरक्षणासाठी एकही पोरग मरता कामा नाही आपलं. आपण काम करताना दूरदृष्टी ठेवून काम करा. आणि गावागावात गाव तिथं साखळी उपोषण बसलं पाहिजे. 1 डिसेंबर तारीख लक्षात राहू द्या, आजपासून तयारी लागा. जाऊ द्या, मावशालाच काम सांगतो, तुम्हाला सांगून काहीच उपयोग नाही व्हायचं. मावशी आता जायचा टाइम जाता जाता एवढं सांगू जात तुम्हाला. येल ना उद्यापासून एक काम लावा. आणि मी बळच कसल्याच्या नावं नाही घेत, ज्याला गिनीत नाही त्याचं नाव घेत नसतो मी. मावशा हो, उद्यापासून यांना एक काम लावा. यांना सांगा तुम्ही रोज गावागावात जाऊन जनजागृती करा. मराठ्यांना सांगा आत्महत्या करू नका, उद्रेक करू नका, गावागावात साखळी उपोषण ताकदीने उभा करा. 1 डिसेंबर पासून आरक्षण मिळेपर्यंत. पण तुम्ही यांना सांगा शेतातलं काम आम्ही करतो, तुम्ही शेतात येऊ नका, पण तिकडे जनजागृती करा. एवढं मात्र यांच्यावर जबाबदारी उद्यापासून सोपा, कारण याच्यात स्वतःच्या लेकराचा इथे. आणि यांनी जर नाही ऐकलं तुमचं तर यांच्या भाकरीच बंद करून टाका. तुम्हाला काय कारण, मी आहे तुमचा भाऊ तुमच्या बाजूने, मी त्यांना सुधरून देणार, यांना सुचवून देणार नाही. कारण इथं आपल्या लेकरांचं हित आहे प्रत्येकाचं. आपल्या लेकराला आयुष्याची भाकरी द्यायची, आयुष्याचं आरक्षण द्यायचंय, ते देण्यासाठी थोडीही काटकसर करू नका. महिलांनी सुद्धा महिलांची प्रचंड मोठी एकी उभा करा. शांततेचं आंदोलन रोखणं सोपं नाही, याला शांततेचं ब्रह्मास्त्र म्हणलं जातं. हे पेलण्याची हिंमत राज्यात आणि देशात कोणतच नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24